लॉगिन करा mumbaitak.in वर। तालिबानींनी शस्त्राच्या जीवावर अफगाणिस्तान काबिस्तर केलं, पण आता प्रश्न असा आहे की केवळ शस्त्रांच्या धाकावर पूर्ण देश चालवता येणार आहे का? अफगाणिस्तानमधल्या तालिबानींना जगातल्या अनेक देशांनी मान्यता दिलेली नाही, त्यामुळे तालिबानींना देश चालवताना आर्थिक मदत कुठून मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय। त्यातच IMF ने अफगाणिस्तानला देण्यात येणारा फंड थांबवलाय। अमेरिकेनेही अफगाणिस्तानला देत असलेल्या अरबो डॉलरची आर्थिक मदत थांबवली। अमेरिकेने अफगाणिस्तानला पुरवत असलेला 9.5 अरब डॉलरचा फंड आणि ॲसेट फ्रीज केले। जर्मनीनेही दर महिन्याची आर्थिक मदत देणं थांबवलंय। त्यामुळे आता अफगाणिस्तानला देश चालवणं मुश्किल होणार आहे हे नक्की। अशात असेही काही देश आहेत जे अफगाणिस्तानसाठी नरमाईचं धोरण अवलंबून आहेत, त्यात पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया आणि चीन यांचा समावेश आहे। तालिबानींनी सरकारी कर्मचाऱ्यांना ड्युटीवर येण्याच्या सूचना दिल्या आहेत, पण त्यांना देण्यासाठी सॅलरीचे पैसे आहेत का हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता या स्थितीत अफगाणिस्तान चीनकडे आशेनं पाहत असल्याचं चित्र आहे। तालिबानचे प्रवक्ता सुहेल शाहीन यांनी म्हटलंय की चीनने अफगाणिस्तानमधल्या शांतता प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडली, देशाच्या पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांचं स्वागतच आहे। चीन एक मोठा देश आहे, त्याची अर्थव्यवस्था आणि क्षमता विशाल आहे। मला आशा आहे की चीन अफगाणिस्तानच्या पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल। म्हणजे तालिबानला अपेक्षा आहे की चीन आता अफगाणिस्तानात गुंतवणूक करेल, त्यामुळे त्यांना आर्थिक सहकार्य मिळेल आणि अमेरिकेने थांबवलेल्या आर्थिक मदतीने होणारं नुकसान भरूनही निघेल। पण अफगाणिस्तानची ही अपेक्षा सहजपणे शक्य होणारी आहे का? जर चीनने अफगाणिस्तानला मदत केली तर अफगाणिस्तानमधल्या $1 ट्रिलियन खजान्यावर नजर ठेवून ही मदत केली जाण्याची शक्यता अधिक आहे। 2010 अमेरिकेचे लष्करी अधिकारी आणि भूगर्भ तज्ज्ञांनी अफगाणिस्तानमध्ये $1,00,000 खनिजांचा साठा असल्याचा अंदाज वर्तवला होता। $1,00,000 अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेत मोठे बदल होतील असाही अंदाज वर्तवला गेला होता। अफगाणिस्तानात लोह, सोने आणि तांब्याच्या खाणी असल्याचाही अंदाज होता। त्यामुळे या साऱ्याकडे पाहून चीन मदत करण्याचीही शक्यता आहे। पण तालिबानसाठी नरमाईचं धोरण अवलंबणारे देश जोपर्यंत तालिबानला आर्थिक मदत करत नाहीत तोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये महागाई वाढेल आणि या साऱ्याचा सर्वात जास्त फटका तिथल्या गरीब जनतेलाच बसेल। लॉग इन करा mumbaitak.in वर।